हाय फ्रेंड साचीवन मराठी रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपल्या या साचीवन मराठी रेसिपी या चॅनलवरती आईस केकची सिरियल चालू आहे केकसाठी लागणारं संपूर्ण साहित्य काय काय आहे त्यांच्या किमती काय काय आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर अगोदर शेअर केलेला आहे तर आत्तापर्यंत मी बऱ्याच फ्लेवरचे केक तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत त्यातलाच आज आपण सर्वांना आवडणारा बटरस्कॉचचा केक तोही हार्ड शेपमध्ये ह्याची रेसिपीज आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तेही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मस्त छान अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा बटरस्कॉचचा केक तयार झालेला आहे तर चला तर मग या बटरस्कॉचच्या केकच्या रेसिपीजला सुरुवात करूया तर हा बटरस्कॉचचा केक ज्या रेसिपीसाठी मी येथे दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेणार आहे तर हे दोनशे ग्रॅम मी प्रीमिक्स स्वच्छ चाळून घेतलेलं आहे तर साधारण अर्धा किलोच्या केकसाठी दोनशे ग्रॅम प्रीमिक्समध्ये अर्धा किलोचा केक परफेक्ट असा तयार होतो तर हे मी स्वच्छ चाळवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण एक तेलाची पळी भरून तेल वापरणार आहे तर हे तेलाची पळी सर्वांच्या घरामध्ये असते रेग्युलर जी आपण यूज करतो ती जर तुमच्याकडे अशी तेलाची पळी नसेल तर तुम्ही पोह्याच्या हो चमचा आणि दीड चमचा तेलही घेऊ शकता हे बॅटर आता आपण मिक्स करून घेणार या आहे याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार ॲड करून बॅटर तयार करून घेणार आहे तर पाणी एकदम न वतता मी याच्यामध्ये सवकाश लागेल तसं हे पाणी ओतून आपलं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर बॅटर तयार करत असताना खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे म्हणजे बॅटर हे एकाच दिशेने फिरवून घ्यायचं किंवा फेटून घ्यायचं जर तुम्ही ते बॅटर उलटसुलट दिशेने फिरवून घेतलं तर आपला हो तर केक हा छान फुगत नाही आणि एकसारखा फुगत नाही आणि चिकटही होतो तर बॅटर एकाच दिशेने फेटून घेतल्यामुळे केकच्या लेअरही खूप छान जाळीदार होतात तर येथे मी आज बटरस्कॉचचा केक करणार आहे त्यामुळे बटरस्कॉचचे तीन ते चार थेंब मी एसेस येथे वापरणार आहे तरी साधारण मला पंचवीस रुपयाला बटरस्कॉचच्या एसेनची बॉटल मिळालेली आहे तर याच्यामध्ये मी हे तीन ते चार थेंब टाकून हे बॅटर एक जीव करून घेणार आहे परत हे मिक्स करून मी घेतलेलं आहे तर आता आपण येते मी एक केक हार्डशिपचा केक टिन घेणार आहे का तर आपण आता हार्डशेपमध्ये केक तयार करणार आहे त्यामुळे तर याला याच्यामध्ये एक, एक बटर पेपर टाकून घेतलेला आहे आणि त्याला मी तेल ब्रशच्या सहाय्याने लावून घेणार आहे जर तुमच्याकडे बटर्स पेपर नसेल तर तुम्ही तेल आणि मैदाही लावून घेऊ शकता तयार केलेला बॅटर मी आता आपल्या या केक टीनमध्ये ओतून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अगदी सर्व मिश्रण या बॅट केकटीनमध्ये ओतून घेतलेला आहे आणि हा डबा आपण दोन ते दो तीन वेळा टॅप करून घ्यायचा टॅप करून घेतल्यामुळे केक छान फुगतो आणि एकसारखा आपला सर्व बाजूनी शिजतो यासाठी आपण केकचा डबा हा केकटीन दोन तीन तीन वेळा टॅप करून घ्यायचा येथे मी गॅसवर गॅस ही आपली दहा मिनिटासाठी फ्री ठे फ्रीट होण्यासाठी ठेवणार आहे तर याच्यामध्ये एक कडे ठेवले आणि त्याच्यामध्ये ही प्लेट टाकून ठेवलेले आहे दहा मिनटासाठी ब्रेक होण्यासाठी तर तुमच्याकडे कडई नसेल तर तुम्ही एखाद्या पातीला ते करू शकता तर येथे आपण तयार केलेला चा डब्बा मी आपल्या कडेमध्ये ठेवलेला थे आहे आणि झाकण झाकून ठेवलेलं आहे तर आता हे पंचवीस मिनटासाठी ब्रेक होण्यासाठी ठेवणार आहे तर आता आपले पंचवीस मिनटं झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता हा बेस शिजला आहे का नाही ते आपण चेक करणार आहे तर एका काडीच्या सहाय्याने आम्ही बेस चेक करून बघितला काडी क्लीन आली म्हणजेच आपला बेस हा परफेक्ट शिजला असं समजायचं तर आपली काडी क्लीन आलेली आहे म्हणजे आपला बेस शिजलेला आहे तर हे मी केक बाहेर काढून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने याच्या आम्ही कडा याप्रमाणे सैल करून घेणार आहे तर तुम्ही व्हिडीओमध्ये बघू शकता मी सैल कडा करून ह्या आपला बेस काढून घेतलेला आहे का ताठामध्ये तर तुम्ही बघू शक बघू शकता किती वाव किती मस्त छान आपला हा बेस निघलेला आहे याच्यावरचा अवकाश हा मी बटर पेपर काढून घेणार आहे याप्रमाणे तर तुम्ही हा बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त जा अगदी कापसासारखा का, हा आपला बेस शिजून तयार झालेला आहे सर्व बाजूने आपला बेस परफेक्ट शिजलेला आहे आता याच्यामध्ये तीन लेअर पाडून घेणार आहे तर चाकूच्या सहाय्या याला अगोदर मी खाचा पाडून घेणार आहे आणि नंतर त्याच्यात लेअर कट करून घेणार आहे तर या सगळ्यात आधी सोपी पद्धत आहे लेअर कट करण्याची जर आपण चाकूच्या सहायान्याला खाचा पाडून घेतल्या तर लेअर एकसारख्या कट होतात तर आता आपण याच्यामध्ये हा दोरा पहि जिथे खाचा पाडून घेतला तर त्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि याची लेअर कट करून घेणार आहे तर तुम्ही इडिमध्ये बघू शकता जिथे आपण चाकूच्या साहने खाचा पाडून घेतला तर तिथेच हा दोरा घालून मी सावकाश तिरका करून ही पहिली लेअर कट करून घेणार आहे तर दोरा मी सावकाश बाहेर काढून घेतलेला आहे एक हातामध्ये घट्ट पकडला दुसऱ्या हाताने तो ओढून बाहेर काढलेला आहे तर तुम्ही इडीमध्ये बघू शकता किती मस्त छान अशी पातळ आपली ही लेअर पहिली कट झालेली आहे तर आता हे आपली लेअर मी बाजूला काढून एका फ्लेटमध्ये ठेवून घेते तर आता दुसरी लेअर याचप्रमाणे मी कट करून घेणार आहे तर ही मी लेअर बाजूला घेतलेली आहे आणि दुसरी लेअर याचप्रमाणे कट करून घेणार आहे तर परत आपण ह्याला खाचा पाडून ही लेअर कट करून मी घेतलेली आहे तर आपल्या तीनही लेयर येथे कट करून झालेलं आहेत तर जेव्हा आपण लेअर कट करून घेतो त्यावेळेस जे क्रम्स पडतात किंवा केकचे बारीक बारीक तुकडे पडतात तर तो तो टन टेबल आपण स्वच्छ करून घ्यायचा कारण जर तर तसंच ठेवून त्याच्यावरतीच आपण केक फिनिशिंग करायला घेतलं तर केकमध्ये हे क्रम्स परत येतात आणि आपलं फायनल फिनिशिंग बिघडतं तर हे ते मी टेबलवरती क्रम्स बाजूला करून घेतलेले आहेत आता इथे एक आपण बेस ठेवलेला आहे बेसवरती मी थोडीशी क्रीम लावून घेणार आहे जेणेकरून केक आपला हा जागचा हलवू यासाठी तर पहिली लिअर येथे मी ठेवून घेतलेले आहेत तर यासाठी या, या आपण शुगर सिरप तयार करून घेणार आहे तर येथे मी अर्धी वाटी पाणी आहे याच्यामध्ये दोन चमचे मी पिटी साखर वापर करणार आहे पिटी साखर वापरून वापर करून आपण शुगर सिरप तयार करून घेणार आहे तर शुगर सिरप जर तुम्हाला केक जास्त गोड हवा असेल तर तुम्ही पिटी साखर प्रमाण जास्त वाढू शकता या पिट या आपल्या पिटी साखराचं जे शुगर सिरप तयार केलं त्याच्यामध्ये मी दोन ते तीन थेंब बटरस्कॉचे टाकून घेतलेले आहेत कारण याच्यामुळे टेस्ट खूप छान येते तर आपल्या पहिल्या लेअरला मीच आमच्या सह्याने याप्रमाणे शुगर सिरप लावून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू व्हिडिओमध्ये बघू शकता मी सर्व बाजूंनीच आमच्या सहाय्याने सावकाश आहे शुगर सिरप लावून घेणार आहे जर तुम्ही हा केक उन्हाळ्यात करणार असाल तर शुगर सिरपचं प्रमाण थोडंसं जास्त लावा आणि पावसाळ्यात करणार असाल तर शुगर सिरपचं प्रमाण थोडंसं कमी लावा कारण हा केक जास्त पावसाळ्यात ओलसर राहतो यासाठी तर क्रीम एका पायपिंगमध्ये पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेली आहे आणि ही क्रीम मी याप्रमाणे पहिल्या लेअरला लावून घेणार आहे सगळ्यात साधी आणि सोपी पद्धत आहे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतल्यामुळे पटकन क्रीम लावली जाते आणि वेळेची बचत होते आणि क्रीमही जास्त लागत नाही याप्रमाणे जर आपण पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतल्यामुळे तर आपली क्रीम ही सर्व बाजूनी लावून झालेली आहे तर आता ही मी एका स्पॅचलच्या सहाय्याने सर्व बाजूने पसरून घेणार आहे जर तुमच्याकडे असं स्पॅच्युला नसेल तुम्ही कॅपरच्या सहाय्याने लावू शकता एखादा जुन्या आयटम कार्डनेही लावू शकता तर स्कॅपरच्या सहाय्याने लावलं तरीही एकसारखी आपली क्रीम लावली जाते तर इथे मी स्पॅचलच्या सहाय्याने ही क्रीम आपली सर्व बाजूने पस पसरवून घेतलेलं आहे तर आज आपण बटरस्कॉचचा केक करणार आहे त्यामुळे मी ते दोन चमचे बटरस्कॉचचा क्रश वापरणार आहे तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बटरस्कॉचचा क्रश कमी जास्त लावू शकता पण जेव्हा तुम जेवढं तुम्ही क्रश किंवा के कोणत्याही केकसाठी वापराल तेवढा वा, केकची टेस्ट खूप छान येते तर हा क्रश मी सर्व बाजूने खेचलेच आहे आणि सावकाश पसरून घेणार आहे अगदी सावकाश हलक्या हाताने हा क्रश पसरून घ्यावा लागतो नाही तर तो, ना तो जास्त असा बाहेर निघला जातो तर तुम्ही बघू शकता व्हिडीमध्ये हा क्रश मी लावून घेतलेला आहे सर्व बाजूने तर आता आपण याच्यावरती दुसरी लेअर ठेवून घेणार आहे आणि परत त्याला आपण शुगर सिरपनी सर्व बाजूंनी लावून घेणार आहे तर आपली बरोबर आपण पहिल्या लेअरवरती दुसरी लेअर ही ठेवून घेतलेली आहे आणि याला परत शुगर सिरप लावून घेणार आहे याप्रमाणे तर सर्व बाजूनी शुगर सिरप आमच्या सहाय्याने लावलं तर ते सर्व बाजूनी लागलं जातं तर, तर याला परत आपण क्रीमने हे कवर करून घेणार आहे याप्रमाणे क्रीम सर्व बाजूंनी याप्रमाणे लावून घेतले तर पटकन क्रीम आपली लावली जाते आणि पट आपला केकची ऑर्डर ही आपली लवकर पूर्ण होते तर क्रीममध्ये मी कुठे गॅप न ठेवता सर्व बा जवळजवळ ही क्रीम लावून घेतलेली आहे याप्रमाणे ईडीमध्ये बघू शकता तुम्ही तर परत आपली ही स्पॅच सहाय्याने पसरवून घेणार आहे तर क्रीम आपली लावून झालेली आहे सावकाश आपण पॅचच्या सहाय्याने ही क्रीम पसरवून घेणार आहे याप्रमाणे ईडीमध्ये दाखवल्याप्रमाणे ले ले ता ता हो तर आता आपली ही क्रीम पसरवून झालेली आहे जे आपण एक्स्ट्रावरती क्रीम आलेली आहे तर ती जो आपण पहिल्या आणि दुसऱ्या लेअरमध्ये गॅप होता तिथं ही क्रीम भरून घेणार आहे या स्पॅचं आहे आणि यामुळे काय होतं तर आपले जे क्रम्स बाहेर निघतात ते निघत नाही आणि याला क्रम कोटिंग असंही म्हणतात म्हणजे ज्यावेळी जे येणार असतात त्यांचं केकचं फिनिशिंग करून झालं तरी यातलं बेस दिसतो किंवा तर हा दिसून यासाठी याला आपण सर्व बाजूनी ही क्रीम जो लेअरमध्ये गॅप असू तिथे लावून घेतलं ला तर तो गॅप ही दिसत नाही आणि एक एकची हाईट एकसारखी दिसते आणि याला क्रीम क्रम कोटिंग असंही म्हणतात त्यामुळे तुम्ही व्हिडीओमध्ये बघू शकता मी या पूर्ण दुसऱ्या लेअर आणि पहिल्या लेअरमध्ये ही क्र क्रीम एक्स्ट्रा झालेली लावून घेतलेले आहे तर तुम्हाला असं डायरेक्ट लावता येत नसेल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरूनही लावू शकता तर हे मी जी आपली तिसरी लेअर होती ती लावून ठेवून घेतलेली आहे आणि याला परत आता वरच्या बाजूला हे आपलं शुगर सिरप लावून झालेलं आहे तर आता मी परत क्रीमने ह्या आपली तिसरी लेअर कवर करून घेणार आहे तर क्रीम पूर्ण आपण याला कवर करून घेणार आहे सुरुवातीला वरच्या बाजूला जास्त क्रीम लाग लावली जाते किंवा लागते नंतर ती आपण जेव्हा फायनल फिनिशिंग करत असतो त्यावेळेस ही क्रीम निघली जाते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी जवळजवळ ही क्रीम मी लावून घेतलेली ला आहे आणि यावरती आता आपण या याच्यामध्ये कुठेही गॅप ठेवणार नाही ही क्रीम पूर्ण जवळ लावून घेत घेणार आहे तर आता एका स्क्रॅपरच्या सहाय्याने ही मी वरची क्रीम पसरवून घेणार आहे आणि एक्स्ट्रा झालेली क्रीम जो आपला लेअरमध्ये गॅप आहे गॅप दिसतोय त्याच्यामध्ये ही क्रीम स्क्रॅपरच्या सहाय्यानेच भरून घेणार आहे जर तुम्हाला डायरेक्ट असं स्कॅपरच्या सहाय्याने क्रीम भरता येत नसेल तर तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरून लेअरमध्ये गॅपमध्ये भरून फायनल फिनिशिंग करू शकता तर मी डायरेक्ट हे स्कॅपरच्या सहाय्याने त्याचं फायनल फिनिशिंग करून घेणार आहे त्यामुळे जो ताफला तो ते ते तर आपला बेस दिसतो तिथं एक्स्ट्रा झालेली क्रीम याप्रमाणे लावून घेणार आहे तर स्क्रॅपरच्या सहाय्याने जरी क्रीम लावून फायनल फिनिशिंग पटकन होतं पण जर तुम्ही बी घेणार असाल किंवा के नवीन केक करायला सुरुवात केली असेल किंवा के शिकत असाल तर तुम्ही शक्यतो पायपिंग बॅगमध्येच क्रीम भरून त्यानेच फायनल फिनिशिंग करून घ्या घ्यावं असं मी तुम्हाला तर नक्की सांगेन का तर पटकन आपलं फायनल फिनिशिंग त्याप्रमाणे होतं आणि क्रीमही जास्त लागत नाही तर येथे मी माझी स्पाय या स्क्रॅपरच्या सहाय्याने हे फायनल फिनिशिंग करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता जिथे थोडासा आपला हा बेस दिसतो तिथंही मी परत ही क्रीम लावून घेतलेली ला आहे आणि एक्स्ट्रा झालेले क्रीम पॅचलच्या सहाय्याने वरच्या बाजूची काढून घेतलेले आहे तर येथे आपलं फायनल फिनिशिंग करून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनटात हे फायनल फिनिशिंग करून झालेलं आहे तर याच्यावरती मी आ, न्यूट्रल जेलने थोडीशी डिझाईन काढणार आहे त्यामुळे ते मी दोन चमचे न्यूट्रल जेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी पाणी वापरलेलं आहे तर याच्यामध्ये आपण रेड कलरचे दोन ते तीन थीम रंगाचे घेणार आहे किंवा कलरचे घेणार आहे तर आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहे साधारण ही बॉटल मला नव्वद रुपयाला मिळालेली आहे तर हे पूर्ण आता हे मिक्स करून मी घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी जास्त पातळही केलेलं नाही जास्त घट्टही केलेलं नाही आता हे एका पायपिंग बॅगमध्ये मी भरून घेणार आहे ही तर हे सगळ्यात साध्या आणि सोपी पद्धत आहे न्यूट्रलजल वापरण्याची तर यामुळे पटकन आपल्याला डिझाईन हे जे काढायचे आहे त्याला आपण काढू शकतो आणि आकारही छान देता येतो तर तुम्ही बघू शकता मी हाडच्या बरोबर मध्यभागी हे थोडेसे लाईन मारून घेतलेले आणि जे न्यूट्रल जल आहे पायपिंग बॅगमधलं ते कडेला थेंब सोडून घेणार आहे याप्रमाणे यामुळे केकला एक एकचा लुक तर खूप छान येतो आणि ही खूप छान दिसते यावरती तर तुम्ही बघू शकता अगदी साधी सोपी पद्धत आहे न्यूट्रल जलचा वापर करण्याची पायपिंग बॅगमध्ये तर आपण डायरेक्ट आमच्या सहाय्याने सोडायला गेलो तर हे एकसारखं सो वतलं जात नाही किंवा ते एकसारखं दिसत नाही यासाठी शक्यतो पायपिंग बॅगमध्येच हे भरून डिझाईन काढली तर ते छान दिसते हे झालेली थोडं जे न्यूट्रेजल आहे ते आपण एका बाजूला पूर्ण टाकून हे कवर करून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी ही पद्धतीने जर आपण न्यूट्रेजलचा वापर केला तर न्यूट्रजल ही जास्त लागत नाही आहे आणि एकसारखं लागलं जातं तर आता हे न्यूट्रिय अगदीच आमच्या सहाय्याने सावकाश पसरून घेणार आहे अर्ध्या बाजूमध्ये तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी हाच आमचा मी सावकाश सर्व बाजूने अर्ध्या बाजूला फिरवून घेत आहे तर अगदीच आमच्या सह्याने सा, सावकाश सर्व बाजूने मी पसरून घेणार आहे या बाजूने तर तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने हा आमच्या फिरवल्यामुळे पटकन हे न्यूट्रलजल सर्व बाजूनी पसरलेलं आहे आणि कडेलाही सावकाश चमचा मी फिरवून घेतलेला आहे तर हे आता न्यूट्रलजल आपलं पूर्ण अर्ध्या बाजूमध्ये लावून झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कुठे आतली क्रीम आपल्याला दिसत नाही आणि कुठे डॉट डॉटसुद्धा दिसत नाहीत यामुळे पटकन न्यूट्रलजल पसरवलं जातं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इकडली बाजू किती मस्त छान असे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जोपर्यंत केकला आपण आउटलाईन काढत नाही तोपर्यंत हा केक बेकरी स्टाईलसारखा केक दिसत नाही आणि किंवा परफेक्ट असा केक तयार होत नाही तर येथे मी आता आउटलाईन काढून घेणार आहे तोपर्यंत जी तुम्ही माझ्या सध्या जी केकची सिरियल चालू आहे त्याला खूप छान असा प्रतिसाद देत आहे भरभरून प्रेम करत आहात आणि छान छान कमेंट करून मला प्रोत्साहन देत आहेत त्याबद्दल तुमचं खरंच खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि आता सध्याची जी केकची सिरियल चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न आणि शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा कारण मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आणि यानंतर तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा केक बघायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आ, जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर चॅनलला परती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपली आउटलाइन काढून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आउटलाइन काढल्यामुळे केकला किती छान आणि मस्त असा लुक आलेला आहे तर याप्रमाणे प्रत्येक केकलाही तुमच्या चॉईसनुसार कोणती आउटलाईन तुम्ही काढून घेऊ शकता आणि केकवरती कोणती डिझाईन तुम्ही काढून घेऊ शकता तुम्ही बघू शकता किती मस्त केक हा आपला आउटलाईन काढून तयार झालेला आहे तर इथे मी आता गुलाबाचे फुल काढून याच्यावरती ठेवून घेणार आहे तर गुलाबाचे फुलं काढण्यासाठी इथे मी बेस काढून घेतलेला आहे आणि उलटा से करत करूनच ह्याच्या पाकळ्या तयार करून घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडीमध्ये बघू शकता मी फक्त उलटा से काढ काढून घेतलेला आहे जेवढा तुम्ही उलटा सी काढून घ्याल तेवढं मोठं हे गुलाबाचं फुल होतं जर तुम्हाला परफेक्ट गुलाबाचं फूल कसं काढायचं याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तसं नक्की सांगा तो हे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर नक्की करीन। तर हे तर मी गुलाबाचं फुल काढण्याचं जे स्टँड असतं ते स्टँड नाही तर हे फक्त मी आपल्या घरातली प्लेट आहे त्या प्लेटवरती उलटी करून त्याच्यावरती हे गुलाबाचं फूल काढून घेतलेलं आहे तर आपल्याकडे जो आता स्प्रे कलर मिळतो तर स्प्रे स्प्रे कलर मी या गुलाबाच्या फुलावर थोड्याशा अंतरावरून मारून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता वा किती मस्त छान हे गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे तर हे मी सावकाश आपल्या केस केक वरती कात्री आणि चाकूच्या सहाय्याने ठेवून घेणार आहे अगदी हलक्या हाताने हे ठेवायचं तर दुसरंही फुल मी तया काढून घेतलं आहे यावरती स्प्रे कलर मारून घेणार आहे तर हा स्प्रे कलर दोन ते तीन मिनटं पूर्ण विरगळायला लागतो तरच हे गुलाबाचं फूल छान असं दिसतं तर त्या थोड्या वेळानंतर हा पूर्ण कलर त्या पाकळ्यामध्ये मिक्स होईल आणि ते पूर्ण रेड कलरचं गुलाबाचं फूल तयार होईल तर जो थोडासा तिथं मी थोडेसे स्टार काढून घेतलेले आणि आता याला आपण थोडीशी पानंही काढून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला हा बटरस्कॉचचा केकला मी थोडीशी पानं काढल्यामुळे आणखी लुक छान आलेला आहे तर आपला हा बटरस्कॉचचा केक तयार झालेला आहे तर तुम्हाला हा बटरस्कॉचचा केक कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी आयकनवरती क्लिक करा म्हणजेच काय होईल जेव्हा मी या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जर ते आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खरंच खूप 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 मनापासून धन्यवाद अशी छानशी नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत ब बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद रेसिपी घेऊन येईपर्यंत ब बाय